महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या खोके सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलविण्यात येत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा रोजगार कमी होत आहेत. सातत्याने केंद्र सरकार व राज्यातील खोके सरकार हे येथील उद्योग गुजरातला घेऊन जात आहे, त्यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाले आहेत. अशा निर्माणयाने हक्काचा रोजगार गमावा लागत आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस या सरकारला जागा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शुभम शेगोकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हा कार्याध्यक्ष, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या सूचनेनुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसद्वारे राज्य सरकारने जे उद्योग गुजरातला पळवलेले आहे, 1,54,000 कोटीचा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प असो, टाटा एअरबसचा प्रकल्प असो, मराठी तरुणांचा रोजगाराचा प्रश्न हा महाराष्ट्राला भेडसावत आहे. अनेक रोजगार महाराष्ट्रात नाही आहे. मेकिंग इंडिया असो, स्किल इंडिया असो, स्टार्टअप इंडिया असो, या ज्या नरेंद्र मोदी साहेबांच्या ज्या योजना आहेत या संपूर्ण या ठिकाणी फेल पडलेल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रातला युवक हा बेरोजगार झालेला आहे. सगळे मोठे मोठे प्रकल्प गुजरात नेऊन ठेवलेले आहे. अमरावती जिल्ह्यात सुद्धा हीच वास्तविकता परिस्थिती आहे. रेमंडचे अनेक युनिट बंद आहे, अनेक कंपन्या खाली होत आहे. अमरावती शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांना रोजगार नाही. या निषेधार्थ महबूब शेख प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार रोशनदादा कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. आणि निवेदनात आमचं निवेदन आदरणीय कलेक्टर साहेबांना देऊन या हा जो निषेध आम्ही करतो आहोत, शिंदे सरकारचा, फडणवीस सरकारचा, अजितदादा सरकारचा, आता तरी यांनी जागं व्हावं, कोणताही उद्योग गुजरातला नेऊ नये ही आमची मागणी आहे. या मागणीचं सविस्तर निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देत आहोत. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.